अध्यापन पद्धती कृतियुक्त अध्ययन। शिक्षक मित्र मैत्रिणींनो, नवनीत तर्फे सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। अध्ययनाच्या गुणवत्ता वाढीसाठी आज आपण एका महत्त्वाच्या अध्यापन पद्धतीचा विचार करणार आहोत। जसं की मुलं शाळेमध्ये प्रवेश घेताना मुक्त वातावरणातून एका औपचारिक वातावरणात प्रवेश करतात। बैठक व्यवस्था, वेळापत्रक, परीक्षा, शाळेचे नियम अशा अनेक चौकटी निर्माण होतात। मुलांना मोकळ्या व दडपणमुक्त वातावरणात त्यांच्या त्या त्या वयातील आवडीनिवडीनुसार शिकवलं ना तर ती चांगल्या रीतीने शिकतात असं बालमानसशास्त्र सांगतं। पण विद्यार्थी बरेचदा शरीरानं वर्गात असतात परंतु मनानं नाही, असंही चित्र आपण बघतो। हे चित्र बदलायचं असेल तर एक प्रभावी तंत्र म्हणजे कृतीयुक्त अध्ययन। एव्हरी ॲक्शन इज अ सोर्स ऑफ थॉट। प्रत्येक कृती मनात विचार जागृत करते, म्हणून प्रत्येक विषय आणि घटक मुलांनी आत्मसात करण्यासाठी त्यांना जमतील तेवढ्या कृती करून दाखवा व त्यांच्याकडून करून घ्या। त्या मानसिक असतील, शारीरिक असतील किंवा मिश्र स्वरूपाच्या असतील, असं चैतन्यमय शिक्षण म्हणजे कृती आधारित शिक्षण। कोडी, खेळ, भूमिका साकारणे, नाट्य, कथाकथन, प्रात्यक्षिकं, प्रयोग, विविध ठिकाणी भेटी, विषयांवर गटचर्चा अशा कितीतरी कृतींच्या आधारे शिकणं आनंददायी होतं। का वापरावी ही पद्धती? ही पद्धत वापरावी असा आग्रह आपण शाळांना का करायचा असा प्रश्न मनात येणं स्वाभाविक आहे। इथे मुलांच्या हालचाल करणं, आव्हान पेलणं इत्यादी नैसर्गिक वृत्तींना संधी मिळते। मुलांचं अवधान गुंतून राहतं पण त्याही पलीकडे नवीन शिकण्याचा आनंदही मिळतो। एडगर डेल या शिक्षण तज्ञांचा प्रसिद्ध अनुभव शंकू काय सांगतो? वर्गात सदानकदा ऐका, वाचा, लिहा यातून मुलं फारसं शिकत नाही। जीवनाशी निगडीत असतील अशा अनुभवातून मुलं शिकतात, मगच मुलं विश्लेषण, रचना, सर्जनशीलता, मूल्यमापन अशा उच्च अध्ययन निष्पत्तीपर्यंत पोहोचू शकतात। कृतीयुक्त अध्यापनामध्ये सर्व इंद्रियांचा सहभाग घेता येतो, त्यामुळे मिळणाऱ्या अनुभवाचा ठसा मनावर खोलवर उमटतो। एरवी कठीण वाटणारी गोष्ट कृतीतून शिकून सोपी होते आणि मुख्य म्हणजे जे शिकले त्याचा व्यवहारात उपयोग देखील मुलं प्रभावीपणे करू शकतात। यातल्या सांघिक कृती मुलांमध्ये सहकार्याची भावना निर्माण करतात। कृतीयुक्त अध्ययनाच्या अशा अनेक जमेच्या बाजू आहेत, त्यामुळेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असो की अभ्यासक्रमाचे आराखडे, शिक्षणाच्या सर्व स्तरांवर कृतीयुक्त अध्ययन अध्यापन करण्याचा आग्रह असतो। ही झाली कृतीयुक्त अध्यापनाची तात्विक पार्श्वभूमी। आता हे सारं वर्गात प्रत्यक्षात कसं आणायचं हा पुढचा तेवढाच महत्त्वाचा मुद्दा आहे। ते सांगण्यासाठी इथे कृतीयुक्त अध्यापनाचा नेहमी वापर करणारे शिक्षक आपल्याबरोबर आहेत, ते आपले अनुभव आपल्याला सांगतात। कांबळे सर, तुमच्या शाळेतील इतर शिक्षकांनी असे काही उपक्रम राबवलेत का? हो, नक्कीच। प्रथम सर्वांना नमस्कार। खरं तर आसपासच्या परिसराचा वापर करून कितीतरी कृती सहज करून घेता येतात। आता माझाच अनुभव घ्या ना। विज्ञानात प्रदूषण शिकवायचं तर मी मुलांचे गट करतो। शाळेजवळच्या परिसरात प्रदूषण कुठे होतंय, प्रदूषकं कोणती असतील ते पाहायला सांगतो। मुलं नोंदी करतात, मोबाईलवर फोटोही काढतात आणि माहिती वर्गात सांगतात। यात मुलांना खूप मजा वाटते। भूगोलामध्ये मी मुलांना घर, शाळा, गल्ली किंवा गाव यांचे कच्चे नकाशे करायला सांगतो। शाळेच्या भिंतीवरही लावलेत ते। त्यातून नकाशा म्हणजे नेमकं काय असतं हे मुलांना चांगलं समजतं। मी नेहमी नकाशा वाचून घेतो, म्हणजे शहरं, गावं, नद्या, राज्य, पिकं दाखवायला सांगतो। इतिहासामध्ये तर मी मुलांनाच गावाचा गाईड म्हणून तयार केला आहे। पाहुण्यांना गावातली ऐतिहासिक ठिकाणं तेच दाखवतात आणि त्याबद्दलची माहितीही देतात। आमच्या शाळेतील पवारबाईंनी वर्गात तसेच शाळेच्या परिसरात वैज्ञानिक उपकरणे लावली आहेत। त्या नेहमी चांगली प्रदर्शनेही भरवतात। त्या हे सारं कशासाठी करतात हे थोडक्यात सांगतो। काही संकल्पनांचा परिचय मुलांना येता जाता खेळाच्या स्वरूपात व्हावा असं त्यांना वाटतं। त्यांनी शाळेत वजन काटा, उंची मोजण्याचे साधन, पेरिस्कोप, दुर्बिणी, साधे सूक्ष्मदर्शी यंत्र
बॅरोमीटर, पर्जन्यमापक यासारखे साहित्य योग्य ठिकाणी ठेवले आहे. मुख्य म्हणजे मुलं ते येता जाता पाहतात आणि हाताळूही शकतात. त्यातूनच मुले नकळत शिकत जातात. या उपकरणांची काळजी कशी घ्यायची हे त्यांच्या लक्षात येतं. किल्ले, धरणे, वाहतुकीची साधने अशी मॉडेल्स त्यांनी तयार करून घेतली. विज्ञान विषयात घरातली बेल, पिन होल कॅमेरा असं खूप काही आहे. आता प्रदर्शनाबद्दल सांगायचं झालं तर याच साऱ्या मुलांनी जमवलेल्या किंवा तयार केलेल्या वस्तूंचं प्रदर्शन आम्ही भरवतो. व्हरांड्यात कधी भित्तीपत्रक स्वरूपात तर विषय कोपऱ्यांच्या स्वरूपात. उदाहरणार्थ इतिहासाच्या साधनांचं प्रदर्शन करायचं ठरवलं तर मुलांनी वृत्तपत्र, कोश, तिकिटे, सरकारी गॅझेट असं खूप काही गोळा केलं. ते इतरांना समजावून सांगितलं. विषयानुसार कृतींचं नियोजन पक्कं हवं. विद्यार्थ्यांना दाखवायच्या कृती आणि त्यांच्याकडून करून घ्यायच्या कृती यांची वेगळी यादी हवी. उपलब्ध वेळ, परिसर, असणाऱ्या सुविधा व साहित्य यांचं गणितही जमायला हवं. वर्गात बाकं असताना वर्गातील, वर्गाबाहेरील किंवा घरी करावयाच्या कृती यांचंही विचार करावा लागेल. प्रयोगशाळा, ग्रंथालय, खेळ, साहित्य अशा विविध प्रकारच्या साहित्यांच्या वापरातून कृतींचं नियोजन सोपं होतं. यामध्ये मुलांची मदत घेतली तर काम हलकं होतं. नियोजन करताना गटात काम करून घ्यायचं तर नुसतं गट करून भागत नाही. गटात सर्वांचा सहभाग हवा. वेगवेगळी कौशल्य असलेली मुलं एकत्र हवीत. गटकार्यात मदत कुठे करायची, कामाच्या मूल्यमापनाच्या नोंदी कशा ठेवायच्या हे मनात पक्क पाहिजे. प्रश्नोत्तरं लिहिणं, वाचणं हाच अभ्यास असा अनेकांचा समज असतो. परंतु कृतीमधून शिकण्याचं महत्त्व त्यांना समजून सांगणं हेही आपलं काम आहे. आता काय करू नये यासाठी काही मुद्दे. काय करायचं याबरोबरच काय टाळायचं हे महत्त्वाचं आहे. पहिलं म्हणजे कृतींची निवड अर्थपूर्ण पाहिजे. प्रदर्शनासाठी नको काही जोखीम असलेल्या कृती जसे क्षेत्रभेटी इत्यादी बाबत योग्य नियोजन केल्याशिवाय त्यांचं आयोजन करता कामा नये. आवश्यकता नसताना मुलांना मदत करण्याचा मोह टाळायला हवा. शक्यतो सर्व विचार निर्णय मुलांचे मुलांनीच घ्यावेत. अगदी वादसुद्धा त्यांनी आपापसात सोडवावेत. हेच तर आहे ना ज्ञानरचनावादाचं महत्त्वाचं तत्व. आता खरे सर बोलतील. सर, मुलांचे गट करून शिकवणं ही तर तुमची खासियत आहे. त्याबद्दल तुम्ही आम्हाला अजून काही सांगू शकाल का? हो, अगदी नक्की. गटात काम करताना मुलं मोकळी होतात. अगदी साधी सुरुवात म्हणजे वर्गात दोन गट पाडतो. गट एकमेकांना गणितातली सूत्र, विज्ञानातले नियम, कोणत्याही विषयातली प्रश्नोत्तरं, कोडी, सामान्य ज्ञानातले प्रश्न विचारतात. इंग्रजी संभाषणाचा सराव करतात. याशिवाय वर्गात वेगवेगळ्या क्षमता असलेल्या मुलांचे चार चार पाच पाचचे गट पाडतो. त्यात एखादा प्रयोगसुद्धा ती करतात. कोरड्या विद्युत घटाची आतली रचना पाहतात. झाडं नसती तर काय झालं असतं अशा कल्पनासुद्धा करतात. जागतिकीकरण, शीतयुद्ध, परराष्ट्र धोरण यावर चर्चा करतात. एकमेकांच्या मदतीनं स्वाध्याय सोडवतात. गटात बसलं की कधीही न बोलणारी मुलं बोलू लागतात. एकमेकांचं ऐकणं, एकमेकांना मदत करणं असे लोकशाही संस्कारसुद्धा त्यांच्यावर होतात. हा मी लागेल तिथेच मुलांना मदत करतो. शिवाय स्वतः शिकल्याचा आनंद मुलांना यातून मिळत असतो बर का. मुलांनी सहजपणे शिकावं म्हणून केलेला हा उपाय प्रभावी व कल्पक ठरतो. मुलांचा सहभाग फार महत्त्वाचा आहे. अजून भाषा विषय बाजूलाच राहिलाय. खरे सर, तुमच्या शाळेतील शेख सरांनी यावर बरंच काम केलं असं ऐकलंय. त्याविषयी तुम्ही काय सांगाल? हो, खरंच नक्की सांगू शकेन. भाषा हा सगळ्याच विषयांचा पाया आहे. आमचे शेख सर सामूहिक कविता गायन, नाट्यवाचन घेतात. मुलांना बातम्या लिहायला सांगतात, जाहिरात तयार करायला सांगतात, एखादा संवाद लिहायला किंवा एखाद्या पाठाचा सारांश लिहायला सांगतात. आणि हो, मुलं आपल्या कल्पनेपलीकडे कवितेचं सुंदर रसग्रहण लिहितात.
सादर करतात. निरनिराळ्या विषयांवर ते स्वतःचं मत तयार करून मांडण्यासाठी गटचर्चा सुद्धा घेतात. बरं, मुलं एकत्रितपणे एक एक कल्पना मांडून स्वतः गोष्टी रचतात, कृतीपत्रिका सुद्धा सोडवतात. अशा गोष्टी केल्यावर मुलं का बरं नाही शिकणार भाषा? असे विविध विषय शिकताना त्यांना कृतीची जोड दिल्यामुळे शिकणं नुसतं सोपं होत नाही तर आनंददायी होतं. सर्व शाळांतून कृतीयुक्त अध्ययन अध्यापन रुजवण्याकरता शिक्षकांना योग्य नियोजन करावं लागेल. तसेच ते प्रत्यक्षात उतरवून इतर शाळांपुढे आदर्श उदाहरण निर्माण करावं लागेल. शिक्षक बंधू भगिनींना जाता जाता मी एवढंच म्हणेन की मुलांना शाळेतील जीवनाधारित शिक्षण मिळायला हवं. कृतीयुक्त शिक्षणामुळे ती गरज बऱ्याच अंशी पूर्ण होऊ शकते. मुलांच्या नैसर्गिक वृत्तींना संधी देणारी, सखोल अनुभव देणारी, आत्मविश्वास निर्माण करणारी पद्धत जरूर वापरा. सहयोगी कामातून मुलांच्यात संघभावना तयार करूया. अडचणी तर येतातच, पण सर्व मुलं आनंद घेत चांगली शिकावीत हीच आपल्या सगळ्यांची तळमळ आहे. मग आपण अडचणींवर मात करूया. शाळेतील अध्ययन अध्यापन नेहमी आनंददायी ठेवूया. यासाठी माझ्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. शिक्षकांची गुणवत्ता उंचावण्यासाठी नवनीत सातत्याने प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांना शिकवणं अधिक प्रभावी होण्यासाठी हे प्रयत्न नक्कीच मार्गदर्शक ठरतील. तर पुन्हा भेटूया आणखी अध्ययन अध्यापन पद्धतींची माहिती जाणून घेण्यासाठी. तोपर्यंत नमस्कार.